मला म्हणणं दाखवू नका काय केलं कोणी काय कोणी असं, आणि म्हणून आज प्रेस घ्यावा असं वाटलं. आणि म्हणून मी त्यावेळेला ठरगे विमानतळ आपण जिल्ह्यात यायला पाहिजे, असायला पाहिजे, तरच परदेशी पर्यटक येणार. परदेशी पर्यटक आम्ही 60% धरले होते आणि देशातले पर्यटक 40% धरले. मग 60% वरांना विमान वाहतूक आवश्यक आहे आणि म्हणून विमानतळ करायचा ठरवला. आयडेंटिफाय केली जागा कशा कशा कशासाठी सांगतो तुम्हाला. विमानतळाला आता केली आहे ती विमानतळाला. मालवणचा माळ आहे, कुमारमाठ ते अगदी ते अजून एक गावाचं नाव लक्षात नाही, कुमारमाठपासून असे 2000 किलोमीटर डाव्या साईडला माळ आहे, तिथे डिस्नीलँड येणार होती. डिस्नीलँड 2000 एकरमध्ये. सावंतवाडीचा डोंगर, मोरे डोंगर का काय तर नाव आहे, रोपवे येणार होतं तिथे, रोपवे. अशा वेगवेगळ्या विकासाच्या मनोरंजनाच्या गोष्टी, अधिक 28 साईट अशा होत्या की पर्यटकांना जाण्यासाठी पाहण्यासाठी पॉईंट म्हणतो आपण पॉईंट 28. आंबोली हिल स्टेशन, काही देवळं, काही चर्च, समुद्रकिनारा असं धरून 28 होती. ते 28 आणि बाकीच्या हे सगळं मनोरंजनाची साधनं हे सगळं तयार झाल्यानंतर परदेशी पर्यटक आला किमान 7 दिवस राहावा. का 7 दिवस राहावा? तर 7 दिवसात त्यांनी कमीत कमी 5 लाख रुपये, तेव्हाचं सांगतोय, आता करन्सी तेव्हा फरक आहे, 5 लाख रुपये तरी खर्च करावेत. हे 5 लाख वेगवेगळ्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या घरी जावे, संसारात जावे, आहे तो आमचा उद्योगधंदे भरभराटीला यावे स्थानिक. आणि म्हणून आम्ही विमानतळची साईट ती निवडली. नंतर आम्हाला परवानगी मिळाली प्रफुल्ल पटेल, मला वर्ष माहीत नाही, मंत्री होते, येत नागरी विमान वाहतूक मंत्री होते, त्याने एक दिवशी जाहीर केलं की ग्रीनफील्ड विमानतळ देशात बनवणार. बनवून मी महसूल मंत्री होतो तेव्हा मी प्रफुल्ल पटेल फोन केला, बोललो मी तुम्हाला दिल्लीला येऊन भेटायचं आहे. काय म्हणे? नाही, मला यायचं आहे. मी गेलो आणि म्हणालो मला विमानतळ पाहिजे ग्रीनफील्डचा. राणे दिला, पण म्हणलं काय पण, आमच्या जिल्ह्यात त्यांचा जो जिल्हा आहे जिथून निवडून येतात, ही 2-3 कामं महसूलची आहे करून द्या. मीला दिली जा, मी दिली. या तडजोडीवर हा विमानतळ आहे. गोंदियाचे 2-3 कामं होती, गोंदियाची ही 2-3 कामं करून दिली, झालं. आता ह्या सगळ्या ह्याच्यात ते शिवसेनेचा कोणतरी जवळपास तरी दिसतोय का हो? दिसतोय काय? लेख लिहून येतात तर लोकसत्ता निघले, कामत म्हणून कोण पत्रकार आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज रत्नागिरीच्या कधी मी यांना पाहिलं नाही. लेख लिहितात लोकसत्तात कधीतरी आणि ते लोंढे पहिल्या दिवसापासून विरोधात. मी हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायला घेतलं, हे 4th वर्ष आहे, कॉलेजचं 1st वर्ष आहे. जेव्हा सिमेंट रेती पडली साईडवर पहिल्या दिवशी कॉलेज बांधायला, राणे यांचं बेकायदेशीर बांधकाम, लोडेंनी लोकसत्तात बातमी दिली. मी फोन केला, तुम्ही कशाच्या आधारे म्हणता? माझ्याकडे परवानगी आहे, पाहा तरी. ही जागेचा 7-12 बांधकामाची परवानगी, ही काय बातमी? आता म्हणे येऊन पाहा तरी. 750 बेडचं हॉस्पिटल, 150 MBBS स्टुडंटचं कॉलेज आज चालू आहे. पण त्या जिल्ह्यात काय माहीत नाही, काही करा उलटंच येतं. आताही आता ते आमंत्रण पत्रिका पाहिलेत ना तुम्ही, संकुचित किती असावं हे बघा. नेमकं माझं नाव किती बारीक आहे झालंय बघा. आपोआप शाही माहीत नाही का हे झाली काय हे बघा. माननीय उद्धवजी ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे. आता मी
राजकारणात आणि प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री त्या दोघांपेक्षा सिनियर आहे. तरी पण नाही, फॅक्ट आहे, प्रोटोकॉल पाळला जातो अशा कार्यक्रम. तरी महाराष्ट्राचा मान म्हणून मुख्यमंत्र्याला पहिलं असतं मान्य आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण तेवढा मान देतो, नावाचं कोण आहे याला संबंध नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे दिला, ते जाऊ दे आमचे मंत्री. माझंच नाव तिघांची नावं नाही, बारीक का झालं जाऊ दे, तो नाही तोही प्रश्न नाही. पण हे असं ही वृत्ती, ही वृत्ती. आणि आम्ही केला, आम्ही ठीक आहे. आज सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एक तरी बाबा मध्ये नको रे हा कोण आहे नको. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं प्रोजेक्ट सांगतो तुम्हाला, तिथले पाटबंधारे युतीचा राज्य आल्यानंतर सगळे पाटबंधारे मी सुरू केले, मध्यम लघु आणि मोठे. मोठे म्हणजे अबाव 700-700 कोटीपेक्षा मोठे तेही आहेत, तेही मी सुरू केले. त्याच्यातला एकही शिवसेनेचा कोण, त्यांना आता लहान मोठे काय कळतं की नाही मला माहीत नाही, कोणाला कोणी काही केलं नाही. रस्ते हायवे पण हा मी आणि पृथ्वीराज चव्हाण आम्ही गेलो दिल्लीला, तेव्हाचे चव्हाण म्हणून कोणतरी मंत्री होते त्यांच्याकडे गेलो. हा रस्ता का महत्त्वाचा आहे पटवून सांगितलं. आणि हायवे यावर्षी तुम्ही इन्क्लूड करा, जे हायवे करणार त्यात करायला लावला. आणि त्यानंतर लगेचच निवडणुका झाल्या, आमचे नितीन गडकरी मंत्री झाले आणि नितीन गडकरींनी ही सगळी उद्घाटन केली. भूमिपूजन रत्नागिरीला झालं, तो आता दिसतोय तुम्हाला रस्ताना, तो मी मंजूर करून घेतला नितीन गडकरींनी. त्याच्यावर जे काम केलं आहे, तरतूद वगैरे केली, याने मात्र एक काम केलं, त्याला तुम्ही बोल्डमध्ये लिहा काय केलं. कॉन्ट्रॅक्टर आला, गाड्या आल्या, सगळं आलं, आल्या रेती जे वाळूच्या गाड्या लागल्या, गाड्या अडवल्या गेल्या, सांगितलं हा कसं काम करायचं आहे, आम्हाला गाड्या घेऊन द्या, कार, गाड्या म्हणजे कार. आणि कार घेतले, माझ्याकडे फोटो आहेत त्यांचे कारचे, काही शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी घेतले तेव्हा हा हायवेचं काम सुरू झालं, मला नंतर कळलं. आज जेवढी विकास कामं आहेत, बंदर, जिल्ह्यात एक बंदर मी चालू केलं जेव्हा मंत्री झालं, माझ्याकडे पोर्ट आलं होतं तेव्हा, रेडी बंदर. आत्ताच्या खासदाराचं एक माणूस दर महिन्याला का पोचतो मला कळत नाही बंदराच्या ठिकाणी, काय पडल्याशिवाय तिथून हालत नाही, काय पडतं मला माहीत नाही. हे काय विकास कामात पैसे खातात? जिल्ह्याच्या विकासात 1% संबंध नाही या लोकांचा, 1% काय केलं ते सांगाव. एज्युकेशनमध्ये पण सांगतो, इंजिनिअर कॉलेज मी नेलं, मेडिकल कॉलेज मी नेलं, शाळेनं एकाच वेळेला 340 शिक्षक मी दिले, शाळेला वर्ग आमदार फंडातून प्रत्येक शाळेला मी दिले. अनेक खासदारांचे आणि MSCचे पैसे नेऊन मी अनेक कामं शैक्षणिक मी पूर्ण केली. हे कुठे होते? हे आता खासदार बिदार झाल्यानंतर गावात गेले, गावातले लोक ओळखतात का बघा रात्री गेल्यावर. त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही. हा विमानतळ जो होतोय, आत्ताही तुम्हाला सांगतो, रोज पे वृत्तपत्र द्यायचं, विमानतळ अमुक तारखेला चालू होणार, अमुक तारखेला. एक कोणतरी राज्यमंत्री होते सावंतवाडीजी, दीपक केसरकर, ते गणपती आला का एक प्रायव्हेट विमान करायचे, का ज्याचं करायचं तो आमच्या ओळखीचा असायचं, काहीतरी 3-4 लाख द्यायचे आणि गणपतीला विमानात ठेवून सिंधुदुर्ग त्या एअरपोर्टवर उतरायचे. आता आमचे प्रभू बिचारे साधे म्हणून परवानगी द्यायची, खरं म्हणजे परवानगी देता का नाही, उद्घाटन झाल्याशिवाय. आणि उद्घाटन झालं, गणपती आणून ठेवला का परत काय नाही, किती वेळा काही अभ्यास नाही, कोणाला भेटायला पाहिजे काय काही नाही.
मी मंत्री आता झाल्यानंतर मी संबंधित मंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं बाबा असं असं आहे, बांधून तयार आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पाणी पाणी MIDC ने द्यायचं आहे, दिलं नाही उद्या प्रस्ताविक करणार आहेत, मी पाणी दिलं नाही देसाई। दुसरे रस्ता 34 कोटी खर्च आहे, हायवे ते एअरपोर्ट फक्त 34 कोटी खर्च दिले नाहीत, 2.5 वर्ष आली आम्हीच केला म्हणतात तरी विमानतळ 2014 मी विमानतळ बांधून पूर्ण गेला, बांधून पूर्ण ही कामं फक्त राहिली होती जी आत्ता सांगतोय ती करू शकले नाही। मी काल जेव्हा तिथला अधिकारी भेटला मी म्हटलं काय रे रस्ता का नाही गेला हायवे ते, नाही साहेब काम चाललंय, नाही म्हटलं CO आले माझ्याकडे आमंत्रण, CO त्यांना विचार, नाही सर अभी हो जाएगा, मला विमान सुरू व्हायच्या आत करायला पाहिजे सगळं, लोकांना भव्य दिव्य दिसू दे ना येणाऱ्या लोकांना। अशा रीतीनं मित्र हे सांगण्याचं तात्पर्य आहे, काही न करता श्रेय, गेले काही वर्ष 2-3 वर्ष कधी अतिवृष्टी होते आहे, कधी वादळ होत आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणात, आत्तापर्यंत नुकसान भरपाई अजिबात मिळाली नाही। या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 25 कोटी दिले, 5 पैसे आले नाही अजून, नाही आले। कोकणाचा विकास करणार, काही कोकणाला काही देत नाही, कोण काही देत नाही, ते आज कुठे ते त्या कामत साहेबांनी मेजरांचं नाव, आता मेजर कुठे आहेत मलाच माहीत नाही हो। त्याने म्हणे विमानाची कल्पना त्याने आणली, म्हणजे मला आधी वाटलं की शोध बीज लावला की काय विमानाचा मेजरनी, काय आश्चर्य म्हणे या कामत कधीतरी लिहितात लोकसत्ता चांगल्या वृत्तपत्रात लिहितात, 100% खोटं, या संपादकाला पत्र लिहिणार आहे 100% खोट, काय संबंध आहे यांचा, आहेत का जिल्ह्यात, राहतात का, खासदार म्हणून कोणतं काम केलं एक उल्लेखनीय काम सांगा, हे प्राथमिक आरोग्य केंद्र, बालवाडी, या माझ्या सगळ्या विरोधकांनी एक तरी बालवाडी जरी काढली का सांगा। मी अनेक शाळा उभारल्या, अनेक कॉलेजना मदत दिली, हा एक तरी त्याच्यात येतो गणतीत, म्हणून पत्रकारांनी वास्तववादी चित्र कोण सांगत असेल तेवढंच लोकांना दाखवा, तेवढंच लिहा, एवढी माझी नम्र विनंती आहे। हे काम सोपं नाही आहे, प्रत्येक काम तुम्ही जाऊन पहा, महिला उद्योग 250 महिला काम करता आजपासून नाही 15 वर्ष झाली, 21 प्रकारचं खाद्यपदार्थ बनवून आम्ही प्रोसेसिंग पॅकिंग आणि मार्केटिंग करतो बचत गटाकडून घेऊन, कोण करतं हो एवढं। आणि सिंधुदुर्ग जिल्हा माझा जन्म जिल्हा आहे आणि म्हणून हा जिल्हा महाराष्ट्रात देशात आर्थिक समृद्ध व्हावा। मित्रांना जर विचारलं की हे खरं आहे का तर तेही काय सांगतात ते ऐका। ह्याच्या संदर्भामध्ये आता जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका झाल्या, त्याच्यानंतर ही चर्चा माझ्याही कानावर आज काही कार्यकर्त्यांनी घातली, एकंदरीतच आमच्या 3 पक्षाच्या विरोधामधला जो पक्ष पण तो आज सत्तेवर आहे, त्यांना तिथं न येण्याच्या करता आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू, त्याच्याबद्दल राज्य स्तरावरचे काय भूमिका आहे ती पण आम्ही उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेसचे राज्याचे नेते आम्ही सगळेजण चर्चा करू। आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही नेहमीच अनेक निवडणुका, मी तर 92, 97, 2002, 2007, 2012 आणि 2017 एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवलेला मी कार्यकर्ता आहे। आम्हाला मला जो अनुभव आहे तो त्या त्या जिल्ह्यातल्या, म्हणजे पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणायचे, आम्ही त्यांना मुभा द्यायचो, व जिल्ह्याचं तिथलं राजकारण, जिल्ह्यातली तिथली परिस्थिती हे बघा आणि तुम्ही काय तो निर्णय घ्या, अशा पद्धतीनं नेहमीच राज्य स्तरावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे।
ह्याही वेळेस तशाच प्रकारे सांगतील, कारण आत्ताच्या बाय इलेक्शन हे बहुतेक चारही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढत होते हे आपण बघितलं। भारतीय जनता पक्ष स्वतः एकट्याच्या ताकदीवर लढत होता, परंतु हे तिन्ही आघाडीचे पक्ष एकमेकाच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात होते, तरी देखील निकाल काय लागला ते आपण पाहिलं। उद्याच्याला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष जर एकत्र राहिले तर त्याचा पर्सेंटेज काय होईल हे पण आपण बघू शकता। अर्थात लोकसभेला कोणी बंडखोरी करण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही, कारण सहा विधानसभा मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आणि जवळपास 20 ते 22 लाख ते 24 लाखापर्यंतचे मतदारसंघ, ही संख्या एवढी मोठी असते, त्याच्यामुळे कुणी त्याच्या नादी लागत नाही। फार क्वचित एखादी घटना, युतीचे लाभार्थी नाराज आहेत ना त्या सगळ्या गोष्टीमुळे, युतीचे पूर्व समितीचे लाभार्थी खासदार त्यांना ही लोकसभेत आघाडी नकोय, त्यांना महाविकास आघाडी कुणाला, जे युतीचे लाभार्थी खासदार जे आहेत शिवसेनेचे पर्टिक्युलरली, तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे, त्याबद्दल आम्ही कुणी काही बोलून शेवटी निर्णय सोनियाजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे घेणार आहे। इथं कोण नाराज आहे, कोण खुश आहे, कोण काय आहे त्याला काही अर्थ नसतो। देश पातळीवरच्या निवडणुका येतात त्यावेळेस ह्या तिन्ही पक्षाचे टॉपचे नेते सर्वोच्च नेते हे त्या ठिकाणी निर्णय घेत असतात। सेना पॉझिटिव्ह आहे लोकसभेत, पण मी आता तसं सांगितलं का, मी आता इतकं स्पष्ट सांगतोय की सोनियाजी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील, तो निर्णय तिन्ही पक्ष मान्य करतील, कारण तिन्ही पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत। ठीक आहे, प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आपण हे करतो राहतोय, आपल्याकडे दंडुकेशाही नाहीये, मोगलशाही नाहीये, निजामशाही नाहीये। आता तुम्हालाही माहिती आहे ना बाबा, मीच सांगितलं पुढच्या वेळेस कसा निवडून येतो तेच बघतोय। मी तर चॅलेंज केलं होतं, पाडलं काय, मीच सांगितलं होतं मी निवडून येऊन देणार नाही, आणि काय पाडलं म्हणतो। व्यक्तीपरीने हे दाखवून दिलंय, अनेक योजना त्यांनी जाहीर केल्या, त्याचा लाभ आज जनता घेते, महिला घेत आहेत। काल परवा त्यांच्या राजकीय परिस्थितीला 20 वर्ष झाली, त्यांनी कसे ते त्यांच्या आयुष्यात त्यांनी वाटचाल केली यांचा इतिहास आलाच आहे। मी लेखलेलं तर महाराष्ट्र टाइम्सने दिलं परवा त्यांच्याबद्दलची माहिती लिहिली। त्यामुळे भारतीय जनता पक्ष जे करेल लोकहित लोककल्याणासाठीच करणार। विमानतळ हा पर्यटनासाठी आहे, पर्यटनाच्या माध्यमातून जगातील पर्यटक यावेत, इथे पैसे खर्च करावे, खर्च केलेल्या पैशातून टॅक्सी जावा वेगवेगळ्या माध्यमातून, आणि तो सरकारच्या तिजोरीत जाऊन विकासाला पैसे, आंबा काजू नारळ सुपारी जी काय आमची फळं आहेत आणि मालवणी जेवण आहे ते भरपूर पर्यटकांनी खावं, खर्च करावे आणि जावं, हे पैसे लोकांच्या खिशापर्यंत संसारापर्यंत लागू दे, मुलांच्या शिक्षणाला हातभार लागेल, आणि या स्तुत्य हेतूने हे सगळं केलेलं आहे। आता आपल्याला याबद्दल काही विचारायचा विचारू शकता। सर, तुम्ही आता उल्लेख केला की रस्त्यांच्या बाबतीत ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू होणार होती ती अडवण्यात आली आणि त्यातनं गाड्या घेतल्या गेल्या, असाच एक आरोप काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केला होता आणि तो थेट शिवसेनेवर केला होता की अनेक विकास काम अडवत आहेत, यामध्ये जे काही पुरावे तुमच्याकडे आहात का, त्याचा खुलासा तुम्ही करणार? नाही, तुम्हाला नाही द्यायचे। आता नितीन कधी बोलला, मी तेव्हा बोललो, गाड्यांचे फोटो वृत्तपत्रात आले आणि आता माझ्याकडे पुरावे मागताय, खासगीमध्ये नाव देईन तुम्हाला। साहेब, उद्या व्यासपीठावरती उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर असणार आहे, अनेक दिवसांनी तुम्ही एकत्र व्यासपीठावर येणार आहात, यावेळी या सगळ्या बाबी तुम्ही समोर आणणार आहात का, शिवसेनेच्या सगळ्या जो माझ्या स्वभावाप्रमाणे मी काय राखून ठेवत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या गोष्टी आवश्यक आहे त्याचा संदर्भ घेणार आणि हे सांगणार हे आम्हीच केलंय। आता आमच्या मुलाचं नाव आम्हीच ठेवायचं का, दुसऱ्याला बोलवायचं तुम्ही ठेवा ठेवा म्हणून, त्या आम्ही विमानतळ केला,
तुम्ही कबूल करा माझं काय ना या उद्घाटन पण तुम्ही मान पण देतो पण हे आम्ही केलंय मान्य करा मान्य केलं आणि त्यामुळे माझं त्यांचं तसं काय वैर नाही पण काही न करता जे मिळवतायत ना काही लायकी नाही त्यांची हो त्या पदाची पण ते मग आपल्याला पटत नाही त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे हे येऊ दे त्यांचं स्वागत आहे.